ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. भाजप नेते प्रवीण दरेकरांना आणि पडळकरांना मुजोर म्हणत भाजपच्याच कार्यकर्त्यांनी केला निषेध. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सांगली जिल्हा दौऱ्यावर आलेल्या भाजप नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर व आमदार गोपीचंद पडळकर यांचा मुजोर असा उल्लेख करत भाजपच्याच नेत्यांनी त्यांचा निषेध केल्याचा प्रकार घडलाय. भाजप नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या गावाला भेट द्यावी अशी विनंती भाजप पंचायत समितीचे सदस्य आणि कवटे एकनच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली होती. पण दरेकर तिकडे फिरकलेच नाही. याचा निषेध करत दरेकर आणि पडळकर अतिशय मुजोर आणि मग्रूर आहेत, आम्ही त्यांचा निषेध करतो असं संतोष आठवले यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राचे विधान परिषदे विरोधी पक्षनेते माननीय प्रवीण दरेकर साहेब आणि बहुजनांचा कैवारी म्हणून जे स्वतःला मिरवत आहेत ते भाजपचे नूतन आमदार माननीय गोपीन पडळकर साहेब यांचा कौटुंबिक भाजपच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत. आज 21 दिनांक रोजी त्यांनी कौटुंबिकांना दुष्काळ आपलं अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटण्यासाठी त्यांनी आज वेळ दिला होता. 12:30 टायमिंग दिलं होतं, तब्बल ते 5 तास उशीर आले आणि इथल्या कार्यकर्त्यांना किंवा शेतकऱ्यांना न भेटता ते इथनं निघून गेलेले आहेत. तर हे अतिशय निंदनीय आणि शेतकऱ्यांची थट्टा करणारा प्रसंग घडलेला आहे. आज भाजपसारखा राष्ट्रीय लेवलचा पक्ष त्या पक्षाचे जे काम करत असताना पक्षाला सोडणारी गोष्ट ही नाही अजिबात, कारण शेतकऱ्यांची त्यांना न भेटता ते निघून गेलेले तिथून. तर मला एक असं याच्यातनं सांगायचं आहे की विरोधी पक्षनेत्याचं एक असं काम असतं की शेतकऱ्यांच्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांचं ऐकून घेऊन शासन दरबारी त्यांचं मत मांडत असते. परंतु त्यांनी अतिशय म्हणजे SC गाडीतनं येऊन त्यांनी खालीसुद्धा उतरले नाहीत आणि इथं निघून गेलेले आहेत. त्यामुळं आम्ही कोणत्याही भाजपच्या वतीने, मी तासगाव पंचायत समितीचा भाजपचा सदस्य आहे, तरी मी माझ्या पक्षाच्या दोन्ही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर साहेब आणि गोपीन पडळकर साहेबांचा मी जाहीर निषेध करतो आणि पक्षश्रेष्ठीने अशी दखल घेऊन त्या दोघांचेही राजीनामे घ्यावेत अशी मी कौटुंबिक भाजपच्या वतीनं या माध्यमातून आवाहन करतो. दरेकर साहेब येणार म्हणून आम्ही या ठिकाणी कौटुंबिकांचे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या वड्याच्या शेजारी असणाऱ्या कांबळे वस्तीमध्ये पाणी शिरते तर तात्पुरती डागडूजी म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही या ठिकाणी वड्याचं निशुभीकरण त्याच पद्धतीनं जे काय अतिशय घाणीचं साम्राज्य होतं ते स्वच्छ करण्याचा आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणी भेट द्यावी अशी आमची दरेकर साहेब आणि गोपीचंद पडळकरांना आम्ही विनंती केली. परंतु या अतिशय मुजोर अशा या नेत्यांनी या ठिकाणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टी कौटुंबिकांतर्फे त्यांचा जाहीर निषेध करतो. येऊन सुद्धा अतिशय उद्धटपणानं मला वेळ नाही, मला या ठिकाणी सांगलीला मीटिंग आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी वर्तन या ठिकाणी दरेकर साहेब आणि पडळकर साहेबांनी केलं. त्यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी अतिशय तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करते आणि त्याची दखल या ठिकाणी वरच्या वरिष्ठांनी घ्यावी अशी मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी व्यक्त करतो. संकेत पाटील, तासगाव. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.